कोल्हापूर शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीचं प्रमाण वाढले या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम आखत मोबाईल चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथक नेमलं या पथकानं आज सदर बाजार इथून एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख तेहतीस हजार रुपये किमतीचे तेवीस मोबाईल हस्तगत केले त्याच्याकडून आणखी काही चोऱ्या उघड होत आहेत का किंवा इतर साथीदारांची माहिती मिळते का याचा तपास सुरू आहे कोल्हापूर शहरातील भाजी मंडई मध्यवर्ती बस स्थानक परिसर रेल्वे स्थानक टाऊन हॉल फुटबॉल मैदान अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या आदेशानुसार शहर पोलीस उपाधीक्षक डॉ प्रशांत अमृतकर यांनी मोबाईल चोरट्यांच्या शोधासाठी विशेष पथक तयार केलं होतं आज या पथकानं मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फिरत असलेल्या एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतला त्याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले या चोरट्याकडे अधिक चौकशी केल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला त्यानंतर त्याच्या घरातून एक लाख किमतीचे चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले या अल्पवयीन मोबाईल चोरीचा प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर पत्रकार देखील चकित झाले अत्यंत सफाईनं हा चोरटा गर्दीत मिसळायचा आणि हातोहात मोबाईल लंपास करायचा या चोरट्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे